हात मौली बाहेर करून बसतो आणि डोक्यामध्ये विचार चक्र सुरू झालं.
అందరి కోసం 2 కిలో హరిచి డాల్ డిజర్ట్ అతను లాంటి ధ్యాస అని డాల్ శిలోని आणि नंतर तो गुळ घातला काय की ते डाळ शिजत असताना जर गुळ घातला तर ते एकत्र होतो पण डाळ शिजून तयार झाली आणि मग गुळाचा खडा ठेवला तो काही विरघळे आता काय शेवटी नवऱ्याच्या नकळत तिच्या बाईकडे गेली कापूनकडे गेली कापून तुम्ही पूर्णेचे पोळ कशा घेतले नक्की मला करता येतात पण तुमच्या विशेष खा झाला म्हणून विचारते म्हणजे काय त्याचं प्रोसिजर काय आता म्हटलं सोपाय आणि डाळ आणि गुळ शिजून घ्यायचा डाळ शिजून झाली की मग गुळ घाला पाण्यामध्ये काळीच्या म्हणजे डाळ आणि गुळ एकत्र करून होतं डाळ शिजून तयार झाली की मग पूर्ण यंत्रावर त्या दगडाच्या रगड्यामध्ये पाट्यावर ते बारीक वाटव ते मला माहिती मग वाटून झाल्यानंतर पीठ मार ते पण मला माहिती यांचं ते तिने सांगितलं की हे मला माहिती आहे रामायण सुरू झालं त्यानंतर मग त्या कुणाचे गोळे करून पिठाची अशी गोळ खट्टी करून त्यात तो गोळा ठेवायचा चारी बाजूने निपून घ्यायचा तो लाटायचा आणि तव्यावर टाकायचा बर आणि नंतर मग ती कोणी मारली की गरम गरम नवऱ्याला वाढायची असं आहे का बरं ठीक आहे घरी गेली त्या पद्धतीने सुरू झालं पण श्रोते हो तव्यावर कोणी टाकली की ती लगेच जे जळायची करपायची दोन चार गोळ्या अशा धुकड गेल्या पण नवऱ्याला सांगितलं पुन्हा ती कापू पडायला म्हणजे कापू तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं हो पण पूर्णाची कोणी प्रत्येक कोणी करत तुम्ही तवा कुठल्या कंपनीचा वापरता अहो तवा कुठला का असे ना पण तिला वाटत की कदाचित तव्यामुळे गोळ्या चांगल्या होत असतील खरं सांगा कापू तुम्ही कुठला तवा वापरता कापूने सांगितलं निर्लय निर्लय हा असा दवा आहे की ज्याच्यावर कुठलाही डाग शिल्लक राहत नाही तसं आपलं अंतःकरण निर्लय असलं पाहिजे आपलं अंतःकरण निर्लय असेल म्हणजे स्वच्छ असेल पारदर्शक असेल तर ती भूमिका प्रभू रामचंद्रांना निश्चित प्रिय ठरते तुकाराम महाराज म्हणाले तो सिद्ध की ज्याचं अंतःकरण भगवंताविषयी स्वच्छ आहे जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी फार सुंदर श्लोक लिहिला आणि मी कीर्तन शिकायला लागल्यानंतर आमचे कराडकर बुवा पूर्वाशमीचे आणि विद्यमान ते करवीर पीठाधीशी ते येऊन गेले त्यांनी कीर्तन सेवा या ठिकाणी सादर केली ती त्यांनी आम्हाला पहिला आद्य शंकराचार्यांचा श्लोक शिकवला श्रीरामया भूमिका एक भक्त मर्यादा पुरुषोत्तमासमोर हात बोलून उभा आणि अत्यंत दीन झालेला शरण गेलेला भगवान भगवंताला तो भगवंताला प्रार्थना करतो की हे रामा हे प्रभो हे दिन नायका दिन मत्सरा दिन दयाळ कृपावंत आदिता नटवन्मया तव प्राहा श्रीरामया भूमिका तुम्ही जन्माला घातल्यापासून आतापर्यंत जी भूमिका करण्याकरता जन्माला घातलं ती भूमिका मी उत्तम रीतीने उठवण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे तुम्ही ज्या ज्या भूमिका मला दिल्या ज्या वेळेला मी कुत्र्याच्या युनीमध्ये जन्माला आलो त्यावेळेला कुत्र्यासारखाच भुंगलो कुत्र्यासारखाच वाटलो ज्या वेळेला मी गाढवाच्या युनीमध्ये जन्माला घातलं त्यावेळेला मी गाढवासारख्याच लाथा मारल्या कुत्र्यासारखं भुंकलो नाही म्हणजे तीही भूमिका मी योग्य रीतीने उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा मनुष्य देह मिळाला हा मनुष्य जन्म सुद्धा मी तुमच्या सेवेकरता आजपर्यंत तुमच्या सेवेकरता मंजूर केलेला तुम्ही मला आजपर्यंत किती भूमिका करायला लावल्या त्याला हिशोबच मांडणार आम्हाला यांच्या समोर
एवढ्या भूमिका मी केलेल्या आहे, किती भूमिका केल्या, तर शंकराचार्यांच गणित शास्त्र तयार होत आद्य शंकराचार्य. त्यांनी फार सुंदर या दृष्टांतामध्ये इतकं व्यवस्थित संख्या बसवली. ते म्हणाले की व्योमाकाश खखम परब्धि बसवा, इतक्या भूमिका केल्या. आता व्योम म्हणजे काय, तर संस्कृत मध्ये व्योम या शब्दाचा अर्थ काय होणार तिला विचारतो, कारण तिचा आज संस्कृतचा पेपर झाला आहे. व्योम म्हणजे आकाश, आणि ज्योतिष शास्त्रानं आकाशाची किंमत शून्य अशी ठरवली आपल्या गणितात. व्योम म्हणजे आकाश, आकाश म्हणजे शून्य, व्योमाकाश म्हणजे पुन्हा आकाश शब्द आला, म्हणजे पुन्हा शून्य, दोन शून्य झाले. ख म्हणजे आकाश, आकाश म्हणजे शून्य, व्योम आकाश ख ख पुन्हा ख आलं, म्हणजे पुन्हा शून्य आलं, आकाश आलं. आणि अंबर म्हणजे आकाश, एकूण पाच शून्य लिहिली. व्योमाकाश खखंबर अब्धि, अब्धिराम समुद्र, अब्धि म्हणजे समुद्र. मग भारत जगाच्या नकाशाकडे पाहिल्यानंतर चार महासागर आपल्याला दिसतात, म्हणून चतुःसमुद्र असं त्याला म्हटलं जात. मग चार ही संख्या या ठिकाणी दृष्टांत करता घेतली. आणि अब्धि वसवा, वसू जे आहे पंचांगामध्ये तिथी करण नक्षत्र मूर्त वगैरे आहे, पैकी वसू सुद्धा आहे, त्याची संख्या आहे आठ, अष्टवसू म्हणतात. मग ती संख्या लिहिली पाच शून्य, त्याच्या मागे चार, त्याच्या मागे आठ. पण ज्योतिषाचा नियम आहे अंकाना वामको गती, संख्या डावीकडनं मोजायची. मग आठ चार आणि पुढे पाच शून्य आली, त्या चौऱ्याऐंशीच्या मध्ये कॉमा घातला, किती भूमिका गेल्या, चौऱ्याऐंशी लक्ष. व्योमाकाश खखंबरब्धि बसवा, प्रीत येत्यावधी, की एवढ्या भूमिका मी केल्या आणि त्या जर तुला आवडलेल्या असतील तर यत प्रार्थितही मी मागतोय ते बक्षीस मला. त्याला कोणतं बक्षीस हवं आहे, त्याला हवाय मोक्ष, त्याला हवी मुक्ती. म्हणून भगवंताला तो प्रार्थना करतो की रामा मी चौऱ्याऐंशी लक्ष भूमिका केल्या. आणि आता सध्या माणसाची भूमिका बोलतोय, पण मी काय हल्ली तुम्हाला गंमत सांगतो की प्राणी आपली भूमिका उत्तम रीतीने वठवतात, पण माणसं कारणासारखे बघायला लागली. हा म्हणजे भूमिका चुकते की नाही, प्रत्येक माणसाचा हा प्रश्न असा आहे की आम्ही एवढं सगळं करतो तरी म्हणाले राम आमच्याकडे बघत नाही, मागून तिला बघत नाही. बघत नाही याचा अर्थ भूमिका चुकतीये. ज्या दिवशी आमची भूमिका उत्तम होईल त्यावेळेला भगवंताच्या आशीर्वादानं आपल्या मनाला होणारा आनंद जो आहे, जे समाधान आहे, ज्या दिवशी मनाला आनंद वाटेल, प्रसन्न वाटेल, त्या दिवशी समजावं की आजची माझी भूमिका रामरायांना नक्की पसंत होईल. पण ज्या दिवशी पुन्हा पुन्हा मनाला दुःख होतो, यातना होतात, त्यावेळेला समजावं की आज माझं कृती सेवेत कमतरता आहे, चुकलंय. मग त्या चुकीचा शोध घेणं, जिथे कमतरता पडली ती कमतरता भरून काढणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे यत प्रार्थितही मी मागतो इथे बक्षीस मला. पण भक्त मोठा हुशार होता, तो म्हणाला याचा अर्थ असं नव्हे की मी मागितलं लगेच तुम्ही द्यावं. समजा प्रत्येकाची अपेक्षा असते हो, दरबारात गेल्यानंतर एक तो नारळ ठेवायचा, इदम बलम मयादे व स्थापितम मुंदस्तव ते नमे सफलावाप्तीर भवेत जन्मनी जन्मनी. एक पाच रुपयाचा सात रुपयाचा नारळ तो सुद्धा न हलणारा बरं का. हा हो हल्ली ती कॅटेगरी असते. आम्ही गोव्यात भिक्षुकी करतो, आम्हाला ते अनुभव बनतो. चतुर्थीला आम्ही गणपती कोसबाईत जातो, त्यावेळेला गणपती पूजनाकरता नारळ अगदी कुंदरासारखा असतो बाई. आणि स्वयंपाकाला मात्र हे एवढे मोठे मोठे नारळ कळशी कशी. मी एकाला विचारलं, म्हणलं बाबा नारळ पण तू लहान आकडा असत, पण म्हणलं तो हलत नाही. असं म्हणलं गणपती पूजनाला चालत नाही.
तो म्हटला भटजी तुम्हाला नेता यावा व्यवस्थित, जड लागू नाही काय भटजीची काळजी. आणि असा पीत पाण्याचा हलका नारळ भगवंताच्या दरबारामध्ये ठेवायचा आणि भगवंताला सांगायचं की हे प्रभो की मी श्रीपद तुला समर्पण केलंय आणि आता माझं कल्याण तू करायचं, ते याच जन्मात नव्हे, या जन्मात तर करायचंच आहे पण भवे न जन्मनी जन्मनी. चुकून जर प्रहाराला जन्म मिळाला तर त्याचं सुद्धा ऍडव्हान्स मध्ये आताच मागून घे. काय अधिकार आहे भगवंताला देण्याचा आम्हाला? आम्ही जर देवाला काही देत नाही, आम्ही भगवंताला काही समर्पण करत नाही, मग देवाला आम्हाला देण्याचा त्याचा संबंध काय? कोण लागतो देव आमचा? पण तुकाराम महाराज म्हणाले की ज्या वेळेला तुम्ही भगवंताला सर्वस्व देता, आम्ही सर्व देतो लक्षात घ्या पण स्व देत नाही, आणि ज्या क्षणी स्व दिला जातो त्यावेळेला माझी चिंता सर्व त्यासी आहे, तो योगक्षेम उत्तम रीतीनं चालवतो हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून त्या भक्ताला सांगितलं की समजा तुम्हाला भूमिका आवडलेली नसेल, मी म्हणतो की तुम्हाला आवडली असेल पण समजा त्यानं ते लगेच मोकळा केला लक्षात, की समजा तुम्हाला भूमिका आवडलेली नसेल तर निदान असं तरी म्हणा की नऊ जे ब्रूही कदा विभागय पुनर मामिन्विषी भूमिका, की तू या जगतपटलावर रंगपटलावर भूमिका करण्याकरता नालायक आहेस. नालायक या शब्दाचा अर्थ वाईट येणं घेऊ नका, जो लायक नाही त्याला नालायक म्हणतात. त्यामुळे भूमिका करण्याकरता तू योग्य नाहीस, तुला जगाच्या रंगपटलावरून काढून टाकले असं तरी म्हण. आता मला सांगा की जगाच्या रंगपटलावर राहिलो काय? त्याला भगवंताच्या पायाकडे एक स्थान हवंय किंवा मोक्ष जरी हवा आहे, म्हणजे दोन्ही बाजूला त्याने भगवंताकडे मागताना असं मागणं मागितलं की दोन्ही बाजूला आपला फायदा आहे. काही भक्त हुशार असतात, आमच्या गोव्यामध्ये नवरात्र उत्सवामध्ये ते सुंदर मखर शृंगारलं जातं आणि ते लाईट वगैरे सोडून ते त्या रिझर्मवर त्या ढोल ताशाच्या जेवण ते नाचवलं जातं, ते बघायला हजारो लोकांची गर्दी असते तेवढा. तर असं ते मखर शृंगारलेलं, त्यामध्ये ती जगदंबा विराजमान झालेली, तिला सुंदर पैठणी वगैरे नेसून अलंकारानं मंडित असणाऱ्या मातोश्री, आणि ते मखर सगळं रात्रीचं कीर्तन पूजा आरती संपली आणि भटजीने झापून ठेवलं. एक रहस्य रस्त्यावरनं चाललेला आणि सहज मंदिरामध्ये गेला, कधी मंदिरात न जाणारा पण त्या दिवशी गेला आणि बघितलं इकडं तिथलं कुठे दिसत नाही, हळूच पडदा बाजूला गेला, कुठे मातुश्री होत्या स्थानापूर्ण झाले, त्यानं त्या देवीला नमस्कार केला, सांगितलं आई मी तुला मानत नाही, माझा विश्वास नाही, पण तरी सुद्धा लोक म्हणाले की तुझा कौल घेतात, तुझा प्रसाद घेतात आणि तू जो शब्द देशील तो तू प्रमाण म्हणून ठरवतेस, तर मी सुद्धा तुला म्हणाले आता कौल लावायला, कौल लावायला. म्हणून त्यानं दोन शेवंतीची फुलं घेतली, एक उजव्या हातावर एक डाव्या हातावर ठेवलं आणि त्याला त्या जगदंबेला सांगितली की बघ तुझ्या अंगावरचे दागिने जे आहेत ना ऐवत आहे तो मला हवाय, बघा तो मला हवा, पण तू जो शब्द देशील तो प्रमाण. समजा उजव्या बाजूचा शब्द दिलास तर दागिने मी चोरून नाही तू दिलेल्या शब्दाप्रमाणे, पण समजा डावा दिलास ते हिसकावून नाही. आता मला सगळं चोरून नेले काय आणि हिसकावून नेले काय, दोन्ही बाजूनच आपला फायदा आहे. तसा हा भगवंताला सांगतो की एक तर तुमच्या पायाकडे मला रुजू करून घ्या किंवा जगाच्या रंगपटलावरून काढून टाका, म्हणजे माझी भूमिका योग्य झालेली नाही असं सांग. आमचे करणकर्मवर दृष्टांत द्यायची की माणूस माणसासारखा ज्या वेळेला मागतो त्यावेळेला तो भगवंताला प्रिय ठरतो, पण ज्या वेळेला माणूस गाढवासारखा मागतो त्यावेळेला त्याचं शासन त्याला भोगावंच लागतं. म्हणून एक दृष्टांत त्यांनी दिला की एका खेडेगावामध्ये एक परीट होता, परीट कपडे धुणार, आणि त्या परिटाचा नियम असा की पहाटे 4 वाजता उठायचं, गिरायकांचे धुवायचे कपडे भिजवायचे, तो रस्का गाढवाच्या पाठीवर ठेवायचा, पूर्वी गाढवा सांभाळायची ओछी पाण्याचा, आणि नदीच्या काठावर त्या गाढवाकडून धुवून न्यायचं ते कपडे पहाटे धुवायचे, आणि
ते कपडे मेलीवर दोराला बांधून बाळून सुकून ते आणायची इस्त्री करून ठेवली. असा नित्यक्रम असल्यामुळे हा परीत कधी जागरण करत नव्हतो. नियमितपणाला 8 वाजता झोपायचा, पुन्हा 4 वाजता उठायचा, ही त्याची दिनचर्या होती. एक दिवस गावामध्ये एक संगीत नाटक आलं खेडेगाव, आणि या संगीताचा शोक भयंकर परतावा. काही मित्रमंडळी आली, काय राव साहेब नाटकाला येणार? शेष म्हणले, अहो 4 वाजता उठावं लागतं, ते नाटक संपणार तुझं 3 वाजता, झोप पूर्ण होणार नाही, प्रकृती बिघडेल, कामच थंड पडेल. हे बघा, मला आग्रह करू नका. हे बघा, तुम्हाला संगीत ऐकण्याचं शौक आहे म्हणून मी विचारतो, तुम्ही नाटक बघू नका. जागरण होत होतं, पण तिथं ऐकायला काय हरकत आहे? मग डोळ्याला पट्टी बांधा आणि बसा, म्हणजे संगीत श्रवणाचा तुम्हाला आनंद मिळेल आणि नाटकही तुम्हाला ऐकण्यासारखे मिळेल. हो ना, करता 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 यांच्या आग्रहाला परीट बळी पडला. तो म्हणाला, बघा आत्ता एकदा सरा, परत मला आग्रह करू नका. आणि तुम्हाला सांगतो, पहिल्या रंगीत तिकीट काढलं या पर्टाचं मित्रांनी, आणि तिसरी घंटा झाल्याबरोबर तो पडदा बाजूला झाला. प्रत्येक जण आपापल्या परिचय करून द्यायला लागला, पात्र परिचय. आणि मग येता 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 कानाला सुस्वरेल असा आवाज कानावर पडला, मला मदन भासे हा मोही करा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे मोही करा, हा मोही करा, हा आपल्या तंत्री मध्ये चाललेला या
सर्वांना मागे बघितलं, अरे 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 मालक पडला होय. अहो मी लक्षात ठेवलं की हा दगड याला तुम्ही पडलो आहे म्हणून मी वळसा घालून पुढे आलो, पण तुम्ही मात्र पुन्हा त्याच दगडाला पडले. यावरून खरा गाढव कोण? म्हणजे त्या गाढवाच्या प्रश्नाला या गाढवाला उत्तर देता आलं नाही, त्या प्रश्नाला उत्तर नव्हते. म्हणजे कुठंतरी आमची भूमिका चुकते आणि भूमिका समजावून सांगण्याकरता, समजा भूमिका समजावून सांगण्याकरता तुकाराम महाराज म्हणाले की नाम रूपी जडवे चित्त दास त्याचा मी अंकित. ज्या वेळेला तुम्ही नाम साधनेला भगवंताची उपासना सुरू करता त्यावेळेला जो नामी होतो, नाम घेता घेता जो नामी होतो तोच परमात्मा, संत रूपानं तोच परमात्मा महापुरुषाच्या रूपानं तुमच्या भूमिकेला मार्गदर्शन करत असतो. म्हणून परमार्थामध्ये फक्त एक लक्षात ठेवा, शिगाठी असावी लागते. प्रपंचात शिगाठी असते, परमार्थात असतेच अशी नाही. म्हणून फार महत्वाचा विषय आहे की सगळ्याला बरोबर घेऊन तिथपर्यंत जायचं. पूर्वीचे संत मेळे पंढरपूरला हजारो वारकऱ्यांना बरोबर घेऊन जात होते, आम्ही मात्र कुठेही जात नाही. याच्या मागचं कारण आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं नसतं. पण श्रोते हो, ज्ञानेश्वरांनी फार सुंदर ओवी लिहिली, माऊली असं म्हणतात की ध्येय जर ठरलेलं असेल तर आपल्या बरोबर सगळ्यांना बरोबर घ्यावं, कारण सगळ्यांचा प्रवास त्याच दिशेनं असतो आणि त्यामध्ये चांगलं असतं वाईट असतं, पण ते बघायचं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही प्रवास करा म्हणजे तुमचं कल्याण होईल. ज्ञानेश्वरांची ओवी प्रसिद्ध आहे, ते म्हणाले का सकल जल संपत्ती, का सकल जल संपत्ती समुद्राते जीवेसिदी गंगा दयसी अनन्य गती मी नदी जमिळे. पावली असं म्हणतात का सकल जल संपत्ती, ती गंगा नदी सगळ्याला बरोबर घेऊन जाते. लाकडाचे ओंके असतात, नाना प्रकारचे म्हणजे मलाधिक पदार्थ असतात, नाना प्रकारचा कचरा असतो, नाना प्रकारचे अपघात त्या पाण्यामध्ये गेलेले जडजीव त्या प्रवाहाबरोबर असतात, पण ती सगळ्यांना बरोबर घेऊन निघते. कारण तिचं अंतिम ध्येय ठरलेलं आहे की सागराला मिळायचं. आणि एकदा का सागरामध्ये मिळाल्यानंतर की गंगा गंगा राहत नाही, ती जशी सागर रूप होते तसं भक्ती मार्गामध्ये नामरूपी या प्रवाहामध्ये तुम्ही एकदा प्रवास सुरू केल्यानंतर रामप्रभूंच्या पायावर जिचा उगमही आहे आणि तिथे या जीवाला शेवट जायचं आहे. म्हणून नाम कथा गंगा चरणी पावन करी या जगा, भगवंताच्या चरण कमलाच्या ठिकाणीच त्या नाम कथा गंगेचा उगमही आहे आणि साधकाला शेवटी तिथपर्यंत जायचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने प्रवास पूर्ण होतो. म्हणून तिथपर्यंत जायचं असेल तर आपली भूमिका स्वच्छ पाहिजे, मन साफ पाहिजे. मग तुम्ही म्हणाल तसा भगवान प्राप्तो की नाही, ऐकतो का नाही, याच्याविषयी आजच्या पुरता कथावर ठेवायचं आहे. कारण मी ठरवलं होतं, परवा जाहीरही केलं होतं, पण काही थोड्याशा तांत्रिक अडचणीमुळे म्हणा किंवा माझ्या काही अडचणीमुळे आज एक कथाभाग आणि उद्या कथेचा समारोप आहे. उद्या स्वतंत्र कथाभाग आपल्या समोर ठेवी. मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी मध्यमा भक्तीचा